शिरपूर शिवारातील मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक 3 वर तापी नदीचे पात्र असून त्यावर पूल बांधण्यात आला आहे। सदर पुलावरून काही लोक त्यात तरुण मुले स्त्रिया शेतकरी लोक असे पुलावरून तापी नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या करतात। त्यात बरेच लोक जीवानिशी जाऊन त्यांचे संसार उद्ध्वस्त होऊन कुटुंबातील लोक उघड्यावर येत असतात। सदरचे ठिकाण हे जणू काही आत्महत्या करण्याचे ठिकाण होऊन सुसाइड पॉइंट म्हणून ओळखला जातो। सदर तापी नदीच्या पुलावर संरक्षण जाळी बसविल्यास काही निरपराध लोकांचे जीव वाचतील, त्यापासून आत्महत्या करणारा इसम वाचेल। तसेच संरक्षण जाळी न बसविल्यास त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तरी बसवण्यात यावे, जेणेकरून कॅमेराच्या फुटेजद्वारे इसम तरी ओळखला जाईल। त्याही उपर अगर त्या ठिकाणी 4-5 सिक्युरिटी गार्डची नेमणूक केल्यास आत्महत्या करण्याच्या प्रमाणास आळा बसेल व त्यातून काही लोकांचा जीव वाचेल, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे टोल प्रशासनाला देण्यात आले आहे। यावेळी संजय पाटील, महाराष्ट्र उपाध्यक्ष नक्षत्र पाटील, जिल्हा वाहतूक संघटक महेंद्र राजपूत, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे, तालुका अध्यक्ष सोनू राजपूत, उपजिल्हाध्यक्ष राहुल शिराळे, पंकज मराठे, विक्की पाटील, पवन माळी, शुभम गवळी, हर्षल वारुळे, आकाश तपासे, जयदीप राजपूत, विजय पवार, चंद्रकांत माळी, यश येशी, राज पवार, राहुल पाटील, रोशन गवळी आदी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे शिरपूर टोल नाक्याला निवेदन करण्यात आलं। निवेदनचे कारण, शिरपूर नदीत तापी नदी जे पात्र आहे त्या ठिकाणी असलेलं पूल त्या ठिकाणी महिन्यांनी हप्त्यांनी सुसाईड होत आहे खूप प्रमाणात। तर ते सुसाईड थांबण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सिक्युरिटी गार्ड याची मागणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे। आज संजीव सुनील पाटील जे महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाने आज आम्ही हे निवेदन शिरपूर टोलला करण्यात आलेलं आहे। जय महाराष्ट्र।